नमस्कार वेळ झाडांचे या चॅनलमध्ये आपले स्वागत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कंपोस्ट खत घरच्या घरी कसे तयार करायचे या संदर्भात माहिती देणार आहे आणि ते सुद्धा आपल्या घरी रोजच्या रोज जो कचरा तयार होतो ओला कचरा सुका कचरा जो आपण उपयोगी नाही निरुपयोगी आहे म्हणून फेकून देतो त्याच कचऱ्यापासून आपल्या झाडांसाठी बहुमूल्य असे ठरणाऱ्या झाडांसाठी कंपोस्ट खत कसे तयार करायचे या संदर्भात माहिती देत आहे आता सध्या मी जे हे कंपोस्ट खत तयार करायसाठी सुरू केलेले आहे त्यासाठी मी अशी एक मोठी पाण्याची टाकी घेतलेली आहे जी माझ्या घरी अशीच रिकामी पडली होती मला आता त्याचा काही उपयोग नव्हता म्हणून मी निर्णय घेतला की या पाण्याच्या टाकीमध्येच जर मी आपल्या बागेतील झाडांसाठी कंपोस्ट खत तयार करण्यासाठी घेतले तर भरपूर प्रमाणात कंपोस्ट तयार होईल म्हणून मी त्यासाठी सुरुवात केली दोन तीन दिवसापूर्वीपासूनच सुरुवात केली आता यासाठी मी काय केलं सर्वात प्रथम ही जी पाण्याची टाकी आहे याच्यामधले सर्वात शेवटचा थर सर्वात सुरुवातीचा म्हणजे शेवटचा थर जो दिला तो मी मातीचा दिला आणि त्याच्यानंतर हा सुका कचरा त्याच्यावर अंथरला बघा या साईडने पण बघा आणि या साईडने पण बघा टाकीच्या तळाशी सुरुवातीला मातीचा थर दिला आणि त्याच्यानंतर हा सुका थर दिला आता याच्यानंतर मी घरी रोज जो माझा ओला कचरा म्हणा तयार होईल पालेभाज्या मग त्या केळांच्या साली फळांच्या साली भाज्यांच्या काड्या कोथिंबिरीच्या काड्या कांदा कांद्याच्या कांद्यांच्या साली लसणांच्या साली मिरच्यांची देठं वांग्यांची देठं जे जो काही माझ्या घरी कचरा निघेल तो सर्व मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि त्याच्यानंतर दोन चार दिवसानंतर पुन्हा मी सुका पालापाचोळा टाकणार आहे आणि त्याच्यावर थोडं 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 पाणी मी शिंपडणार आहे जर गरज असेल तरच नाहीतर नाही जर कचरा खूप कोरडा झाला आहे असं वाटलं तर अगदी हलक्या हाताने पाणी शिंपडायचं आणि जर गरज नाही वाटली तर अजिबात पाणी शिंपडायचं नाही आणि याशिवाय आपण ज्याच्यामध्ये कंपोस्ट खत तयार करायला ठेवतो त्याला अशा हवा जाण्यासाठी थोडी जागेची पण आवश्यकता आहे हे बघा माझ्या या पाण्याच्या टाकीला जागा आहे त्यामुळे मला वेगळी जागा करण्याची गरज नाही लागली आणि अशा प्रकारे ही टाकी भरेपर्यंत मी याच्यामध्ये कचरा सुका कचऱ्याचा एक थर ओल्या कचरा एक थर असा देणार आहे आणि अधूनमधून थोडीशी माती ती मातीसुद्धा मोठ्या झाडाजवळची वडाच्या झाडाजवळची पिंपळाच्या किंवा लिंबाच्या अशा मोठ्या झाडाजवळची कारण मोठ्या झाडाच्या बुंद्याशीच जा जी। जीवाणूंची संख्या जास्त असते आणि हे जीवाणू कंपोस्ट तयार करण्यासाठी खूप सहाय्य करतात म्हणून अशी माती टाकायची अशा प्रकारे मी ही टाकी भरेपर्यंत याच्यामध्ये एक एक मातीचा एक थर ओल्या कचरा एक थर आणि सुक्या कचराचा एक थर असे देणार आहे आणि याच्यावर मी झाकणसुद्धा ठेवणार आहे कारण झाकण जर नाही ठेवलं तर हा जो कचरा आहे आपला हे बघा अशा प्रकारे मी दोन्ही बाजूला झाकण ठेवणार आहे साधारणत या कंपोस्ट तयार होण्यासाठी मला सात आठ महिन्याचा तरी कालावधी लागेल आणि नंतर भरपूर कंपोस्ट तयार होईल जे माझ्या बागेसाठी उपयुक्त असेल अशा प्रकारे तुम्हीसुद्धा जो कचरा आपण फेकून देणार तो आपल्या बागेसाठी किती बहुमूल्य आहे आपल्या झाडांसाठी जीवन देणार आहे तो घरच्या गर घरी तयार करू शकता आणि याशिवाय विषमुक्त भाज्या विषमुक्त फळे शेंगभाज्या आपल्या घरी तयार करू शकता माझ्या चॅनलचा उद्देशच हा आहे की रासायनिक खतांविरहित आपल्या घरी निनाळ्या पालेभाज्या फळभाज्या शेंगवर्गीय भाज्या मिळवणे तर तुम्हाला जर हा माझा उद्देश आवडला असला तर माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद